औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय निवडणूक विभाग येथे अपक्ष उमेदवार शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्था समन्वय संघाचे उमेदवार म्हणून मनोज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. राजकीय पक्षांना कंटाळून शिक्षक संघटनांच्या माध्यमातून आज हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. आम्ही सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी आहोत. शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्था समन्वय संघाच्या माध्यमातून आम्ही आज हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपण पाहत आलो आहोत की मागील अनेक वर्षांपासून राजकीय पक्षाचा उमेदवारी इथे असतो आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात तर तेव्हा ते प्रश्न सोडविण्यासाठी त्या राजकीय पक्षाच्या उमेदवार असतील किंवा आमदाराकडे तेवढी कुवत नसते कारण ते पक्षाच्या अजेंड्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. बाहेर येऊन आपल्याला भ्रमित करतात, खोटं सांगतात की मी पाठपुरावा करत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काहीच करत नाहीत. जुन्या पेन्शनचं योजना असेल, अनुदानाचा विषय असेल, या सगळ्या ठिकाणी रनिंग आमदार कमी पडलेले आहेत. त्यांच्यासाठी आमचा हा संघर्ष चालू आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी चालू आहे, उर्दू शाळा वाचवण्यासाठी चालू आहे. शिक्षकांचा आत्मसन्मान कायम राहावा, शिक्षकांचा मान सन्मान कायम राहावा यासाठी आमचा हा संघर्ष आहे. सर्व मराठवाड्यातील सर्व शिक्षक संघटना आमच्यासोबतच आहेत आणि सर्व शिक्षक आमच्यासोबत आहेत. विनाअनुदानित शिक्षकसुद्धा आमच्यासोबत आहेत, अनुदानित शिक्षकसुद्धा आमच्यासोबत आहेत. सर्व शिक्षक मुख्याध्यापक आमच्यासोबत आहेत. सर्व शिक्षकांच्या समन्वयातून आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. तुमचं मन मुद्दा काय? हे जर हा जो हार आपण पाहत आहात हा हार नाही आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. कोणी जुनी पेन्शनची संघटना चालवतं, कोणी विनाअनुदानित शाळेची संघटना चालवतं, कोणी क्रीडा शिक्षकांची संघटना चालवतं. त्या सगळ्या शिक्षकांनी, त्या सगळ्या शिक्षक संघटनांनी आम्हाला सांगितलं की साहेब हे आपले प्रश्न आहेत, ही हार हार नाही तर ही जबाबदारी आहे आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला ही आमदारकी पाहिजे, तरच आम्ही हे प्रश्न सोडू शकतो. म्हणून हे आम्ही सगळेजण ह्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. हे प्रश्न आहेत सगळे. जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. 22 डिसेंबरला जो आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात एक शासनाने जी आर काढला आहे तो मागे घेतला पाहिजे. शिक्षकांची मुख्यालय राहण्याची अट शिथिल केली पाहिजे. सगळ्या शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान दिलं पाहिजे. आमच्या सर्व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा मिळाली पाहिजे. ह्या सर्व आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही प्रभावीपणे सोडू शकतो. म्हणूनच आम्ही या सभागृहामध्ये आम्ही जाण्यासाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत.